पाली खोपली राज्य महामार्ग हा मृत्यूचा सापळा होताना दिसत आहे. सोमवार दिनांक 15 रोजी सायंकाळी एका दिवसात या मार्गावर भालगुल वराड व नानोसे गावाजवळ 3 अपघात झाले आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर इतर जण जखमी झाले आहेत. मंगळवार दिनांक 16 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पाली पोलीस स्थानकाकडून ही माहिती देण्यात आली. वाकणपाली खोपली राज्य महामार्गाचे नुकतेच रुंदीकरण पूर्ण झाले आहे, त्यामुळे भरधाव वेगाने या मार्गावरून वाहने जात असतात. अतिवेग व बेदरकार वाहनचालक यामुळे वारंवार येथे अपघाताच्या घटना घडत आहेत. या मार्गावर वराड गावच्या हद्दीत सायंकाळच्या सुमारास पालीकडून परळीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मोटरसायकलस्वाराने खोपली बाजूकडून पालीकडे जाणाऱ्या कारला धडक दिली, यामुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे तर मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. तर नानोसे गावाच्या हद्दीत नायरा पेट्रोल पंपाजवळ एका मोटरसायकलस्वाराने भरधाव वेगात रिक्षाला ओव्हरटेक करताना विरुद्ध बाजूने जात खोपली बाजूकडून पालीकडे जाणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये विरुद्ध बाजूने जाणाऱ्या ओव्हरटेक करणाऱ्या मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या मोटरसायकलवरील मोटरसायकलस्वार व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. अपघातावेळी रिक्षा देखील पलटी झाली आणि रिक्षातील प्रवासी जखमी झाले आहे. तर भालगुल येथे पाली बाजूकडून खोपली बाजूकडे जाणाऱ्या मोटरला खोपली बाजूकडून पाली बाजूकडे येणाऱ्या मोटरसायकलस्वाराने विरुद्ध बाजूला येऊन वेगात येऊन मोटर कारला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल स्वार व त्याची पत्नी जखमी झाली आहे तर मोटरसायकल व मोटारचे देखील नुकसान झाले आहे.